मल्लिकार्जुन पुजारी माझा प्रवास खूप कडतर झाला नाही मुंबईमध्ये. मी कुठल्याही पक्षात जातो ते पक्ष मला सांभाळतच नाही, ते पण थोडस दुःख वाटतं मला. काय राष्ट्रवादी सारख्या पक्षाने मला सांभाळू शकलं नाही बोला. पण ज्या आमचे आधारस्तंभ ज्यांना मी माझा आदर्श मानतो ते आमचे अण्णारावजी पाटील साहेब, ज्यांच्यामुळे मी आज लोकसभेत 50,000 मतदान घेतलं, कारण त्या माझ्या सर्व सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला लोकसभेचे तिकीट देऊन आर्थिक मदत करून मला लढवले. थोडस माझं मध्यंतरी चूक झाली, त्याबद्दल मी सर्व कमिटीच्या समक्ष अण्णाराव पाटील साहेबांचा दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या आयुष्यातला सर्वात चुकीचा निर्णय जर काय असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेला माझा सर्वात चुकीचा निर्णय होता. जर या आपल्या महाराष्ट्र जातीयवादी पक्ष कुठला असेल तो शरद पवारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. मी लोकसभा लढवलं, सर्वसामान्य कुटुंबातून आपण आलो, वंचित बहुजन आघाडी असल्यामुळे सगळे दलित बांधव मुस्लिम बांधव माझ्या बरोबर होते. पण मला जी वागणूक राष्ट्रवादीमध्ये मिळत होती ती त्या कुटुंबात तिथे गेल्यावर मला कळलं काय पक्ष आहे की काय. तेच मला दाखवायचं नवी मुंबईतील जनतेला. आज अध्यक्ष साहेब राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असते हे तिन्ही आपसामध्ये एकमेकाच्या तंगण्या घालून आता व्यवस्थित बसलेत, कारण शिवसेनेचा जन्म हा हिंदुत्व म्हणून झाला होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेस सेक्युलरिझम म्हणून होते हे लोक. आता काय झाली परिस्थिती, तिघ एकत्र आले ना, त्याच्याकडे हिंदुत्व आहे ना सेक्युलरिझम आहे, तिघांकडे पण नाही. आता हिंदुत्व म्हणून भारतीय जनता पक्ष पूर्ण महाराष्ट्राला देशाला काश्मीर फाईल पिक्चर दाखवतोय काय, काश्मीर फाईल. आणि मराठा म्हणून मनसे आता शिवाजी पार्क मध्ये कार्यक्रम घेतोय. आता विचार करा सेक्युलरिझम साठी कोण आहे, फक्त आणि फक्त महाराष्ट्र विकास आघाडी हाच पक्ष. आता आज मी दाखवून देतो पत्रकार बांधवांच्या माध्यमातून, हे बसलेली जनता कुठल्या एका समाजाची नाहीये. उद्या परत शरद पवार बोलणार, महाराष्ट्र विकास आघाडीचा अध्यक्ष कोण आहे, अण्णाराव पाटील, म्हणजे तो धनगरांचा पक्ष आहे. मी गर्वाने सांगतो एकमेव घनसोलीचा तालुका अध्यक्ष सोडला तर याच्यात एकही धनगर समाजाचा माझा कार्यकर्ता डोक्यात आली गेला. गर्व आहे, गर्व आहे. सर्वात मोठ्या जातीमध्ये तर तुम्ही आहे. आज पूर्ण महाराष्ट्राला गरज आहे ओबीसीचा नेता, हे अण्णाराव पाटलांचा. अण्णाराव पाटील हे एकमेव ओबीसी साठी उभा राहणारे नेते येणाऱ्या काळात राहणारे आम्ही दाखवून देऊ. अध्यक्ष साहेब येणाऱ्या महानगरपालिकेत जर मी जास्त बोलत नाही तर 8 आणणार 20 आणणार 25 आणणार तो नंतरचा विषय आहे, पण त्या महानगरपालिकेत माझा खाता महाराष्ट्र विकास आघाडीचा खोलल्याशिवाय मी शांत बसणार नाही. माझ्याकडे जे पदाधिकारी आहेत कुठले राजकीय नाही, कुणाचा राजकीय वारसा नाही, पण त्यांच्यात तळमळ आहे. कारण ज्या ज्या पक्षात त्यांनी काम केले, झेंडे घेऊन फिरले, यांना कधी पुढचा स्थान मिळालेलं नाही किंवा यांना कधी कोणी नगरसेवकचं तिकीट दिलेलं नाही. ऐका ना ताई, नगरसेवक आहे, त्याच्यानंतर त्याचा मुलगा, त्याची सून, हे त्यांचे नातेवाईक असतात. मग आपल्यासारख्यांना कोण, तर असे महाराष्ट्र विकास आघाडी सारखे पक्ष आपल्यासारखे उभे असतात. तिथून जाताना एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेऊन जायचं का, माझा पक्ष हा छोटा पक्ष नाहीये. माझ्या पक्षाचा अध्यक्ष पण हेलिकॉप्टर मध्ये फिरतोय. आपण छोटे नाही सांगतील आपल्या उदयामध्ये काय पक्ष आहे का, तुम्ही ज्याच्यामध्ये गेले तुमचं काय, होऊ द्या लढत आपण बघू आपण. आणि या राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेसला तर दाखवून द्यायचंय, मल्लिकार्जुन पुजारीला तुम्ही पक्षातून का कमी केलं, त्याचं एकच कारण आहे साहेब, एक मुंबई मधला फिल्म इंडस्ट्री मधल्या एका महिलेवर अत्याचार झाला,
तीन वर्ष तो माणूस अत्याचार करत होता पण त्या बिचाऱ्या मुलीला कोणी मदत नाही केलं तर एक माझ्या मित्राने इंडस्ट्रीमध्ये पण माझे मित्र आहेत येणाऱ्या काळात इथे सर इंडस्ट्रीमध्ये चित्रपट सेल पुढच्या महिन्यात आपला महाराष्ट्र विकास आघाडीचा तयार झालेला असेल पुढच्याच महिन्यात चालू आहे प्रक्रिया चालू आहे तो माणूस माझ्याकडे आला पुजारी साहेब ऐसा ऐसा बात है आप तो कभी भी कुछ सुनते नहीं बिंदास मदद करते हैं हाँ सही बात है बोलो क्या है तो ऐसा हुआ मेरे रिलेटिव है मैं हिंदी में बोलता था ऐसा ऐसा हुआ है सामने वाला आदमी का नाम सुन के तो कोई मदद नहीं करता है तो बोला तो कोणी का असू था बाबा घेऊ नये पहले सगळं समजून घेतलं अंबडकर साहेब त्या मुलीचा अर्ज घेतला आत्महत्या करण्याशिवाय त्या मुलीला पर्याय नव्हता हा सरळ बोलला होता 50,000 crore मालक आहे मी नाव सांगतो नंतर तुम्ही युट्यूबवर टाका तुम्हाला कळेल मी रिक्सर अर्ज घेतलं आणि त्या मुलीला बोललो ठीक आहे काय करायचं तक्रार करायचं का नाही सर त्याला सांगा काही माझे चुकीचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते डिलीट करून मला जर त्रास द्यायचं बंद केलं तर मी तक्रार नाही करणार खूप मोठी व्यक्ती आहे मी त्याला फोन केला सर असा असा विषय माझ्याकडे आलेला आहे खरं आहे का तुम्ही पैशेवाले लोक गरीबांवर असा अन्याय कसं काय करता तो त्यांनी फोन केला ठीक आहे मी उद्या माझ्या काकाला पाठवतो त्याचा काका माझ्याकडे आला चल साहेब आप बोलो आपको क्या चाहिए असे घटना तो रोज घडतात इंडस्ट्रीमध्ये अशी कितीतरी मुली मरतात तुम्ही कशाला याच्या मागे लागले पुजारी तुम्ही बोला काय पाहिजे पुजारीला विकत घेणार अजून तयार नाही झाला म्हणून तुला कशाला बोलवलं इकडे तेवढं पुरतच बोलायचं सरळ सांगतो त्या मुलीचं व्हिडिओ काय असेल क्लिअर करा आणि लिहून द्या आणि तिला त्रास होता कामा नये अविवाहित मुलगी तिचं आयुष्य बरोबर करू नका तुम्ही ठीक आहे मी 2 दिवसात सांगतो काय केलं असेल साहेब 2 दिवसात तो गडी थेट दिल्लीला गेला थेट प्रफुल्ल पटेल माजी खासदारला जाऊन भेटला तो माणूस तुम्हारे पार्टी का असा असा माणूस आहे तो आम्हाला असं बोलतो प्रफुल्ल पटेल डायरेक्ट फ्लॅटने शरद पवारकडे आले त्याला आपण त्यांचीच लोक जाणताराचा एक मत येतात ते सरळ शरद पवार बोलतो त्याला कारण ते मला आवडलं नाही माझ्या पण मुली आहेत माझ्या पक्षातले पण सगळ्यांना मी भगिणीशिवाय बोलत नाही साहेब शरद पवारनी माहिती काढली कोण आहे असं असं कसा आला होता जितेंद्र आव्हाडने त्याला पक्षात आणलं जितेंद्रला बोलवा आवडचं मला फोन आला मल्लिकार्जुन हे काय आहे ते तू असं ते मुलीला तर असं असं झालं त्याच्या मरून जाईल अरे ते मरू दे बोलतोय तुला माहिती आहे का तो कोण आहे समोरचा माणूस तो माणूस चित्रपटचा जो गायक होता फिल्म मध्ये गुलशन कुमार याचा मुलगा होता गुलशन कुमार एवढा मोठा माणसाच्या विरोधात जातो तुला कळत नाही का नाही ना मी त्या मुलीचं साथ नाही सोडणार तुला माझ्याकडे एक अपेक्षा आलेली आहे मी सोडलं तर त्यांना थार मारतील आता तर बोलले नाही ते माझ्या सरकारला लागेल तुला त्याने असं केल्यावर यांच्या असं मी घेऊन गेलो आणि त्याच्यावर 370 दाखल केले पोलीस सुद्धा घेत नव्हते तो डिसिप्लिन पण कस्तुरी आहे का पुढे काय झालं मी 14 तारखेला गुन्हा दाखल केला 16 तारखेला माझ्यावर शरद पवारनी खंडणीचा गुन्हा दाखल केला बघा पक्ष बघा तुम्ही राष्ट्रवादी हे जे मोठ्या पक्षाची स्टोरी का सांगतो 2 मिनिटं घेतो माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला माझ्यावर गुन्हा दाखल झालाय त्या रात्री परत त्यांचा पीएचओ फोन येतोय अजून वेळ गेली नाही पुजारी तुम्ही या तुमचा गुन्हा आता मागे घेऊ काय असेल तर मदत पण होईल तूर मला आत टाकलं तरी चालेल त्या मुलीचा साथ नाही सोडणार साहेब मी अटकपूर्व जामीन घेतला मला गौरव आहे माझ्या समाजाचा जिल्ह्यातून धनगर समाज बांधवांनी शरद पवारला पॅच पडलं आमच्या माणसाला जर काय धक्का लागला तर लक्षात ठेवा थोडक्या देश म्हणतो भगिनीनो तोच मल्लिकार्जुन पुजारी आहे तिकडे तर मी एक प्रदेशचा सरचिटणीस होतो पण इथे माझ्या नेत्यांनी मला मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड पालघर पर्यंत मला दिलेली आहे जबाबदारी तिथला कोणीही जिल्हाध्यक्ष आम्ही नेमलं तरी त्याचं प्रथम पहिलं कर्तव्य हे आहे का त्या माझ्या महिला भगिनीचा आदर करायचा
लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।